मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का। तर मग चला चॅनल ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा। मी त्याला संभळणा वाजू देऊ, मी म्हणून मी वाजवतो तू म्हण। आंबाला माझ्या मरवट बरवा नवरी झाली राहती बारीक अन कुंक वाची वाटी भोळ्या भगताच्या हाती। सावळी अंबाबाई बाबाई कोण राजाले पावली अंबाबाई। दिवस निघेलो कुठून नाही ते दिवस निघेलो काय सांगा। आता दत्ताचा दरबार आहे, भगवान दत्ताचा दरबार, दत्तात्रयाचे गाणे जर सुरू केले। तीन शिरे एक मान, तीन शिरे एक मान, दत्ता तुला कोणी दिले वरदान। हो तीन शिरे एक मान, न दत्ता तुला कोणी दिले वरदान। दत्ताच्या भवती गायीचा मेळा, बंदुकाच आहेत बंदुका। हा एकच नंबर विठ्ठल 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 विठ्ठल। साधू अनहिताच बोललेच नाही। वासुदेव वासुदेव म्हणा, देवाचं नाव घ्या। हरी हरी म्हणा, हरिमुखे म्हणा हरिमुखे। आता इथं एक प्रश्न आहे, मला तुमचा टाइम झाला की सांगा फक्त, माझं घड्याळ नाही। एक प्रश्न असा आहे, एखादा म्हणेन महाराज तुमचे साधू असे का म्हणतात। वासुदेव वासुदेव म्हणा, हरी हरी म्हणा असं का नाही म्हटलं। हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी म्हटलं का, असं म्हणते का कोणी हरिपाठ। हरी तुम्ही म्हणारे सकळ म्हणी, हरी हरी तुम्ही म्हणारे। वासुदेव वासुदेव कर जोडून विनवितो तुम्हा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा का म्हणतात असं लोक विचारतात बर। मा एकदा लग्नामध्ये कीर्तन अन्नवर देवानं अळवलं, मला म्हणे महाराज कीर्तन कशात आहे, म्हटलं लग्नात। कशाच्या निमित्तानं आहे, म्हटलं हळदीच्या। म्हणे मग नवरदेवाले हळद काऊन लावतात, तुमच्याकडे काय लावतात नवरदेवाले। त्या आजी बुक्का सांगून राहिली, हळदच लावतात ना आई, सांगा ना हळदच लावतात ना माय। कोणती हळद लावतात, आंबी हळद, आंबी हळद कधी लावतात,
ठोकला की नवरदेवाला काय लावतात हळद. मग तो नवरदेव मला म्हणे, महाराज हळद काऊन लावतात? आता ही हळद काही मला कशात दिसली नाही. आज लोक लय पुस्तकं वाचले, लय ग्रंथ शिकून, पण हळद काही दिसली नाही. मग आता काय सांगावं? नाही सांगावं तर हा कीर्तन करू देत नाही. कीर्तन होत नाही, मला पाकिट भेटत नाही. पाकिट भेटत नाही, माझी गाडी म्हणजे काय, मी आता गोमतीर भरू आज वा? हा मग कराव काय? मग मी त्याले मामा मनानं सांगलो. मी त्याले म्हटलं, गळ्या नवरदेवाले हळद लावली की नवरदेव सुंदर दिसते. मग त्यांना ऐकून घ्याव की नाही? तो म्हणे, महाराज हे जमलं नाही. लोक लेकरं भाऊ नाहीत आता, हे जमलं नाही महाराज, काहीतरी शास्त्रीय कार. आता शास्त्रात काय सांगू, हळद आणि त्याचं काही चुकीचं नाही. हा हे काही खरं नाही, ह्या बाया म्हणतात असं. हळद लावली की नवरदेव चांगला दिसते. कोण म्हणते? कोण म्हणते सुद्धा दिसते? हा गोऱ्या पान पोऱ्याले हळद लावली की तो सुंदर दिसते. कोणता? गोरा गोमटा पोऱ्यान त्याले हळद लावा तो सुंदर दिसते, सुंदर. आणि काळ्याले हळद लावा काळ्याले तो जांभळा पडते, जांभळा. म्हणून सांगून राहिलो मी. तो म्हणे, लग्नात हळद काऊन लावतात सांगा. मग मी जरा हाय हुशारच, मी त्याने म्हटलं, जुने लोक नास्तिक नास्तिक, मरी माय पुढे बोकडे कापत. म्हटलं मग बोकड असं धरलं की कापत ना ते लोक? ते लोक बोकड बाजारातून आणत, त्याले घरी आणत, त्याची आंघोळ घालत आजी, आणि त्या बोकड्याले हळदीचे पाच थापे मारत पाच, आणि कुंकाचे बोट लावत, आणि तो बोकड्या गावातून फिरत पुढे डफळ असे डांगनांग 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 डांगनांग. हा आणि तो बोकड्या फिरवला की त्याले मरी माय जोडण्यात. त्याले सांगलं मी, म्हटलं असंच ह्या बाया नवरदेवाले गल्लीत आणता तुम्ही, तुम्हीच आणता. तोही मोठा हरकाना असा तुरुतुरु चालते, त्याला वाटते आपलं कायच आहे असं. बापा बापा इतका हरक ते लग्नाले काय सांगा. आला की त्याले चौरंगावर बसवता. अरे तुला समजत नाही रे, तुझ्या नवस करतात रे ह्या बाया, थांब रे तू. त्याले चौरंगावर बसवता, त्याले लागे सगळ्या बाया मिळून आंघोळ घालता, टाक पाणी करची चोनी, टाक पाणी करची चोनी. त्याच्या अंगावर धूम हळद टाकतात, आणि मग त्याले हळद लावता, त्याले कुंकाचे बोट लावता, लागे डीजे सांगता डीजे, आणि तो बोकड्या गावातून रातभर फिरवतात. आणि फिरवणं झाला रे की दुसऱ्या दिवशी त्याले मरी माय जोडले येतात. माय आजपासून हा बोकड्या स्पेशल तुयाच आहे. तो बोकड्या मायचं ऐकत नाही, बापाचं नाही, बहिणीचं नाही, भावाचं नाही, तो बोकड्या कोणाचाच नाही. हा हा जेवढं मरी मायनं सांगली तो तेवढाच करते. म्या कठीण आहे बापू, कठीण आहे. माय खोटं नाही बरं आई, मी खरं बोलतो. 100 पैकी 95% बोकडे मरीमायले गेले. काही जे बुद्धिवान आहेत, कुलवान आहेत, ज्याच्या बापाचं रक्त चांगलं आहे, मायचं दूध चांगलं आहे, जो तो तो जाग्यावर आहे जरा बघ, तो मरीमायचं ऐकत नाही. काही काही काय करतात, मरीमायचंही ऐकतात, मायचंही ऐकतात, मरीमायचंही ऐकतात, तेही बरे आहेत. माय त्यांच्याही बद्दल काही नाही. हा ते काही काही चोपडे असतात गोलगोटे गोलगोटे. हा तो गोटा इकून लोटला की तिकडे जाते, तिकून लोटला की इकडे जाते. हा गोलगोटे आहेत. हा मायन बायकोनं म्हटलं, तुमच्या आईनं असं केलं असं, थांब म्हातारी मी बोलतो. आणि लगेच म्हातारी जाते आई, तेव्हाच मासा तिच्या नांदी लागू नको. आणि इकडे येऊन सांग, तिला म्हटलं मी ना ह्याच्या पुढे बोलल्याच नाही, आई म्हणे कधीच बोलणार नाही. असे गोलगोटे असतात काही काही. ऐका
आपला प्रश्न असा होता, एखादा म्हणेन महाराज वासुदेव वासुदेव म्हणा, हरी हरी म्हणा, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, असं का म्हणतात? याला लय कारण आहेत, विद्वान लोक लय रात्रभर सांगतील. मी तुम्हाला एक दोन कारण सांगतो मा भोळ्या मतानं, ऐका. एक कारण आहे आदरार्थ विरुक्ती, दुसरं कारण आहे पूर्णार्थ विरुक्ती, तिसरं आहे घाई अभ्यासार्थ विरुक्ती, निश्चितार्थ विरुक्ती, प्रथम यथार्थ विरुक्ती, असे लय कारणं सांगता येते. जर तुमच्या दारात कोणी आलं तर आदर करणं असला, एका शब्दानं आदर होते काय तुमच्याकडे? आता मी आज तुमच्या गावात आलो, कोणतेच महाराज लवकर येत नसतात मलाही माहीत आहे, पण आमची काल एकादशी झाली, जेवणाचा मेळ लागला आणि सकाळपासून निघलो, पण मंदातलं खा वाटे ना. मी संतोष दादाला फोन केला, म्हटलं महाराज मी येऊ का हो तुमच्या गावात लवकर? म्हणून मग आपलं गाव आहे आलंच पाहिजे, या महाराज. मी लवकर येऊन बसलो, येताबरोबर चहा नाही दूध नाही रट्टा, हो भूकच लागली का? कोणताच महाराज येत नाही, पण आलो तर आलो तर जेवढे कार्यकर्ते असतील आमचे ते ब्रह्माभाऊ, ब्रह्माभाऊच ना, हो हे महाराज फाट्यावर आले आमचे. विठ्ठल विठ्ठल पहिले मी मला आता चक्कर आल्यासारखं झालं, मला मानीचा त्रास आहे, मी असं असं करतो मग गोल फिरल्यासारखं होती. पहिले मी भिओ ना, पण ताजुद्दीन बाबा गेले त्यापासून माझी लटलट खात, हो बाबा. कारण हे आसन काही मऱ्यासाठी नाही, हे जे आसन आहे ना, मेले माणूस जिथं उठविले, या आसनात पावर आहे, मेलेले जिवंत केले, मला या आसनावर नाही जायचं, भजना कीर्तनात जाऊ, पण हे आसन जाग करणार आहे. विठ्ठल विठ्ठल ऐका, पटपट बोलतो थोडक्यात, मी आता जास्त जोरानं बोलत नाही, कीर्तन टाईमवरच मोडीन, पण जोरानं नाही बोल, मला कसं म्हणजे समजलं थोडक्यात, पटपट बोलतो ऐका, नाही गुडगिळ काही नाही पाहिजे, ऐका. हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बरं का, तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा.